छत्रपतींचा विचार म्हणजे एनसीबीकडून ड्रग्ज माफियाला अटक करण्यात आलेली आहे. रायगडमधून आरिफ भुजवालाला अटक करण्यात आलेली आहे. एनसीबीनं ही अटक केली आहे. भुजवालाच्या घरी यादी छापेमारी करण्यात आलेली आहे. 2.5 कोटींची रक्कमही हस्तगत करण्यात आली. भुजवालाच्या घरातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त झालेले आहेत. मुंबईतल्या डोंगरी भागात ड्रग्जचा कारखाना चालवणाऱ्या आरिफ भुजवालाला एनसीबीनं आता अटक केली आहे. रायगडमधून आरिफ भुजवालाला अटक करण्यात आली. पोलिसांनी भुजवालाच्या डोंगरीतल्या घरी छापा मारला. यात 2.5 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. आरिफ भुजवालाचे दाऊद इब्राहिमच्या भावाशी संबंध असल्याचंही सांगण्यात येत आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकी चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा 3 पोलिसांना यात यश आलंय. विशाल बाळासाहेब मगर, विशाल बंकटखरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 15 बुलेट हस्तगत केले आहेत. या दोन्ही आरोपींवर इतरही अनेक गुन्हे असल्याचं समोर आलं आहे. पेणमधून नवी मुंबईत कामासाठी आलेल्या प्रतीक रवींद्र आहेर या तरुणावर शनिवारी रात्री खारघर इथं गोळीबार करून फरार झालेल्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विपिन शैलेंद्र ठाकूर, गोपाल ननुसिंह, अभिनंदन कुमार, गणेश शर्मा आणि मूचन नागेंद्र ठाकूर अशी त्यांची नावं आहेत. लुटमारीच्या उद्देशानं गोळीबार झाल्याचा तपासात उघड झालाय. अवैध वाळू प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 24,95,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गेवराई तालुक्यातील नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी अवैध पद्धतीनं वाळू उपसा सुरू असतो. पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होतं. नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर 14 जणांवर गुन्हा दाखल झालाय. कल्याण अंबरनाथ शहरांच्या वेशीवरील जंगल परिसरात चूल पेटवून स्वयंपाक करणारे बेशिस्त पर्यटक आणि तळीरामांवर वन विभागानं कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जंगलात वणवे लागत आहेत. काही जण मद्यपार्ट्या, धूम्रपान उघडपणे करतायत, जंगलातच कचरा टाकतात. या बेशिस्तीला पायबंद घालण्याचा निर्णय वन विभागानं घेतलाय. येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांचा जामीन मुंबई हायकोर्टानं फेटाळलाय. या भ्रष्टाचाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे. कपूर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहे. ईडीनं त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा घाटात झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. अमृतांजन पुलाजवळ पहाटे हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या बाईकस्वाराचा अपघात झालाय. वसई पूर्वेकडील वसंतनगरी मार्गावर आज सकाळी होंडा कंपनीच्या दुचाकीनं अचानक पेट घेतला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संपूर्ण दुचाकी जळून खाक झाली आहे. दुचाकी कुणाची आहे याबाबतची माहिती अद्याप समजलेली नाही. आगीचं कारणही कळलेलं नाही. कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात कारसह 3 बाईक जळून खाक झाल्या. पोटे मैदानात उभ्या असलेल्या कारला आग लागली. कारमुळे शेजारच्या 3 दुचाकींनीही पेट घेतला. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत गाड्या जळून खाक झाल्या होत्या. ही आग गर्दुल्यांनी लावल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे